महापालिका आरोग्य अभियंता विभागाकडील विविध जलशुद्धीकरण केंद्रातील कंत्राटी कामगारांना नियमित पगार दिला जात नाही, ना प्रॉव्हिडंट फंड आणि ESI जमा केला जात नाही. या कामगारांची आर्थिक पिळवणूक थांबवा, अन्यथा येत्या 7 फेब्रुवारी नंतर संबंधित मक्तेदारांना हटवण्याच्या मागणीसाठी टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कामगार क्रांती युनियनच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला. महापालिका अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. महापालिका आरोग्य अभियंता विभागाकडील जलशुद्धीकरण केंद्र भवानीपेठ वॉटर वर्क्स, सोरेगाव, पाकडी, औज बंधारा, उजनी टाकळी इत्यादी केंद्रांकडील 72 कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. त्यांना कधीच नियमित मासिक पगार दिला जात नाही. त्यांना 2-3 महिन्यानंतर 1 महिन्याचा पगार दिला जातो. किमान वेतनाप्रमाणे पगार दिला जात नाही. पगाराच्या पावत्या दिल्या जात नाहीत. प्रॉव्हिडंट फंड ESI कपात केली जाते, परंतु फंडाच्या कार्यालयात रक्कम जमा केली जात नाही, त्याच्याही पावत्या दिल्या जात नाहीत. मक्तेदार कामगारांची आर्थिक पिळवणूक करत आहेत. याबाबत महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांना निवेदने दिली, चर्चाही केली, परंतु मक्तेदारांना नोटिसा देण्यापलीकडे त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई केलेली नाही. प्रशासन मक्तेदारांचे एवढे लाड का करत आहे? हे अनाकलनीय आहे. अद्यापही 2 महिने पगार दिला नाही, असा आरोप या निवेदनात कामगार नेते अशोक जांधराव यांनी केला आहे.